मला असं वाटतं की आजचा जो काही माझा दौरा आहे हा कुठल्याही राजकीय हेतूचा दौरा नाही आहे. राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मानवंदना देण्याकरता मी येतो आहे. आणि विशेषतः रामोशी समाज जो आमचा आहे ज्याचं एक मोठं योगदान राहिलं आहे, पण काही कारणाने हा समाज मागे राहून गेला. पाहिजे त्या प्रमाणात आपण त्या समाजाकडे लक्ष देऊ शकलो नाही. आता जे नवीन आमचं सरकार आहे श्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात, ते सरकार पुन्हा नव्याने या समाजाकरता विविध योजना घेऊन इच्छितं आणि त्याच दृष्टीनं एक संवाद साधण्याकरता मी त्या ठिकाणी चाललो आहे. सर, तुम्ही जरी उमाजी नायकाच्या जयंतीनिमित्त पुरंदरमध्ये जात आहात, मात्र त्या काल ज्या पद्धतीने प्रदेश अध्यक्षांनी त्या ठिकाणी जाऊन इशारा दिलेला आहे आणि पुढे देखील गड उद्ध्वस्त करू आणि 2024 मध्ये परिवर्तन, याबद्दल मी कालच बोललेलो आहे, कालच सांगितलं आहे, पुन्हा तुम्हाला सांगतो. आमचं मिशन महाराष्ट्र चाललेलं आहे, आमचं मिशन इंडिया चाललेलं आहे. बारामती हे महाराष्ट्रामध्येच येतं, ते महाराष्ट्राबाहेर नाही, त्यामुळे मिशन महाराष्ट्राच्या अंतर्गत बारामती आहे. सर, आज सुप्रीम कोर्टाची सुनावणी झाली, ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. जी मागणी करण्यात आली होती चिन्ह गोठवण्याची मागणी खरं तर शिंदे गटाकडून करण्यात आली होती. मला माहीत नाही अशी मागणी करण्यात आली आहे का, तुम्ही सांगताय, मला काही कल्पना नाही आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबद्दल बोलत असताना आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. माझ्याकडे कुठलीही माहिती नाही, कुठली तारीख आहे काय आहे याची मला काही कल्पना नाही, कारण मी विमानामध्ये होतो, त्यामुळे सगळी माहिती घेतल्यावरच त्या संदर्भात बोलता येईल. पण त्याही संदर्भात सुप्रीम कोर्टात केस असताना बोलणं योग्यच नाही. सर, कल्याण डोंबिवली जागेवर भाजप दावा करणार का? सर, म्हणजे काय आता त्याचा एक नवीन वाद आला की या जागेवर कोण दावा करणार? कुठली अशी जागाच नाही, असा कुठला लोकसभेची जागा आहे जिथे. असं आहे, आमच्यासोबत ओरिजिनल शिवसेना आहे आणि ओरिजिनल शिवसेना जी शिंदेंच्या नेतृत्व आहेत त्याच्यात जे जे लोक आलेले आहेत त्यांच्या कोणाच्या जागेवर आम्ही कशाला त्या ठिकाणी दावा करू. हा, जर उरलेली शिल्लक सेना जी आहे त्या शिल्लक सेनेचा कोणी असेल तर त्या ठिकाणी आम्ही आणि शिंदेसाहेब मिळून ठरवू. तुम्ही काळजी करू नका आणि पतंगबाजी करू नका. हैदराबाद पॅटर्न राबवणार अशी चर्चा.